पानिपतच्या लढ्याला 259 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त नगर मधील सायकलवीर प्रशांत अमरापूरकर आणि चंद्रशेखर मुळे हे पानिपत ते नगर अशा 1469 किलोमीटर सायकल चालवण्याच्या धाडशी मोहिमेत सहभागी झाले होते. या मोहिमेत सहभागी झालेल्या 36 जणांनी 9 दिवसात ही मोहीम फत्ते केली. काला आम ते कालाराम अशी ही मोहीम होती. पानिपत ते नाशिक अशी काला आम ते कालाराम अशी सायकल राईड अरेंज केली होती. तर दोन्ही माझ्या इतिहासाचं आणि सायकलिंग दोन्हीची आवड असल्यामुळं या मोहिमेत सहभागी झालो होतो. आम्ही पानिपतला 14 जानेवारीला शौर्य दिन असतो, तिथं त्या जे पूर्वज होते त्यांना आदरांजली वाहून आम्ही प्रवास चालू केला. पानिपत ते दिल्ली, दिल्ली ते कोटपुतली, कोटपुतली ते रायला, रायला ते नीमच, नीमच ते रतलाम, रतलाम ते धामडोम, धामडोम ते धुळे आणि धुळे ते नाशिक, असा 7 दिवस आणि 7 रात्र आणि 8 दिवसाचा प्रवास आमचा होता. दररोज साधारण 170 ते 180 किलोमीटर सायकलिंग आम्ही सर्वजण करत होतो. आमच्या टीममध्ये एकूण 36 लोक होते, त्यापैकी नगरचे 2 लोक होते, एक मी आणि चंद्रशेखर मुळे म्हणून. सुरुवातीला पानिपत आणि दिल्लीला भरपूर दुःख आणि थंडी, म्हणजे नीमचपर्यंत साधारण दुःख खूप होतं. त्यानंतर दुःख कमी झालं पण थंडी कायम होती. फक्त धुळे ते नाशिक या प्रवासातच फक्त ऊन लागलं आम्हाला, प्रचंड ऊन होतं, म्हणजे थंडी आणि ऊन दोन्ही सारख्याच प्रमाणात त्रासदायक होतं. आम्ही सुरुवातीला इथून रेल्वेनी नाशिक ते पानिपत गेलो होतो आणि येताना सायकलवर आलो होतो. तिथं हरियाणाचे मुख्यमंत्री जे होते त्यांनी आम्हाला फ्लॅग ऑफ दिला होता आणि टोटल प्रवास आमचा सायकलवर 1469 किलोमीटर झाला आहे.